of Commerce, Industries and Agriculture. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं आजची आयोजित सभा आणि त्याकरता चेंबरवरती प्रेम दाखवून आजच्या या कार्यक्रमाकरता खास करून आपल्यामध्ये उपस्थित झालेले आणि आमच्या सहकाऱ्यांनी ज्यांना त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती दिली, आपल्या महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांना काही कारणास्तव अगोदर जायचं होतं, ते विधान परिषदेचे आमदार निलय नाईक साहेब ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये डाळिंब उत्पादनावरती मार्गदर्शन केलं, ते आमच्या नाशिकचे मैजुने साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ज्यांचं अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये बोंडे साहेब अतिशय चांगला प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न शेवटपर्यंत ते टिकवून ठेवतात आणि किती काही झालं तरी चांगला असा हा कार्यक्रम आयोजित करतात. आमचे चंद्रकांतजी मोकल साहेब त्यांच्यासाठी जोरदार कार्य, माझे सहकारी वरिष्ठ उपाध्यक्ष दलितजी गांधी आणि माझे सहकारी उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर रवींद्रजी मानवे या सभागृहात उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी ज्यांनी मनापासून पाठबळ दिले ते सर्व आणि उपस्थित सर्व आपण शेतकरी बंधू वगैरे बोंडे साहेब, आमच्या दलितजींनी आपल्याला सांगितलं की फक्त व्यापार आणि उद्योगासाठी महाराष्ट्र चेंबर हे पूर्वी त्याची प्रचिती होती, पण गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र चेंबर एक ध्यास वेगळ्या पद्धतीने घेतोय की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या व्यापार आणि उद्योगाला जर बळकट करायचं असेल तर खऱ्या अर्थानं बळीराजा जर तोपर्यंत बळकट होत नाही, सक्षम होत नाही, तोपर्यंत व्यापार आणि उद्योग पाहिजे तेवढा सक्षम होऊ शकत आणि म्हणून गेल्या 10 वर्षापासून आम्ही अनेक असे उपक्रम चेंबरच्या माध्यमातून खास करून शेतकऱ्यांसाठी कसे करता येतील त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. पोंडे साहेब मला सांगताना आनंद होतो की आमच्या चेंबरमध्ये कृषी करता आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता अन्न आणि फळ याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी 2 वेगवेगळ्या कमिटी आहेत. मागच्या महिन्यामध्ये आम्ही चेंबरच्या माध्यमातून 120 प्रतिनिधी मलेशियाच्या दौऱ्यावरती घेऊन गेलो होतो आणि तिथे फूड आणि ब्रेवरेज याचं एक एक्झिबिशन होतं, त्याच्यामध्ये या 120 प्रतिनिधींनी त्याचा फायदा करून घेतला आणि मला या व्यासपीठावरनं आपल्या सर्व उपस्थितांना आणि विशेष करून कृषी मंत्र्यांना सांगताना आनंद होतोय की किमान 13 उद्योजकांना तिथे वेगवेगळे जॉईंट व्हेंचर करण्याची संधी उपलब्ध झाली आणि आमच्यातला 1 प्रतिनिधी हा पुढच्या महिन्यामध्ये मलेशियामध्ये स्वतःचं ऑफिस टाकतोय. अशा पद्धतीचं काम चेंबरच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. दलितजींनी जसं सांगितलं उशिरा का होईना, पण एक चांगला कृषी मंत्री महाराष्ट्र शासनाला मिळाला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत जेवढे कृषी मंत्री झाले हे निश्चितपणानं चेंबरला काही ना काही कारणांनिमित्त इथे उपस्थित झाले आणि तुम्ही आता ह्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झालात आणि योगायोग असा आहे की आपणही आज या कार्यक्रमाला उपस्थित झाला. मला वाटतं चेंबरचा हा मोठा योग आहे आणि अशा पद्धतीनं चेंबर हे विशेष करून महाराष्ट्र चेंबर जेव्हा आम्ही ऍग्रिकल्चर हे नाव अंतर्भूत केलं तेव्हापासून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आज खरं वेळ झालेला आहे अनेक विषय आपल्याशी बोलण्यासाठी, फक्त जाता जाता एकच गोष्ट मी सांगेल की ह्या केंद्रीय बजेटमध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला आपल्या वित्तमंत्री मॅडमनी,
सर मला एक सांगावसं वाटतं की जी काही 350 कोटी रुपयाची तरतूद ही एमएसएमईच्या माध्यमातून दिलेली आहे आणि त्याच्यात विशेष करून असं सांगितलं की तालुका लेवलवरती ह्या पैशांचा महिलांसाठी कसा उपयोग करून घेता येईल, तर आम्हाला आपल्याला या व्यासपीठावरून अशी विनंती करायची आहे की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आमची ही संस्था तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी आमचे सभासद आहेत आणि त्या ठिकाणी जर कधी या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जर आपल्या कृषी विभागातनं जर आम्हाला काही मार्गदर्शन मिळालं, सहकार्य मिळालं, तर ह्या महिलांच्या महिला बचत गटांमधनं तिथं उद्योजक कसे तयार करता येतील, या खऱ्या अर्थानं अन्न आणि प्रक्रियावरती कशा पद्धतीने फूड प्रोसेसिंग वरती काम करता येईल त्या दृष्टिकोनातनं आम्हाला तुमच्याबरोबर काम करायला निश्चितपणे आवडेल, एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो. आपण या कार्यक्रमाकरता आला, मी चेंबरच्या वतीनं मनापासून आपलं इथं स्वागत करतो आणि तुमच्यामध्ये आणि श्रोत्यांमध्ये जास्त वेळ न थांबता पुन्हा तुमची भेट आमच्या चेंबरला होईल एवढी अपेक्षा ठेवून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद.